खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हा संकल्प आहे। मैं तो अकेलाही चला था, जानी ये मंजिल मग लोग मगर लोग आते गए, कारवा बनता गया, सत्ता सोडण्याचं काम बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही केलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी। शिवसंकल्प अभियानाला उपस्थित आपले आवडते लोकप्रिय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, शिवसेना सचिव संपर्क प्रमुख संजय मशिलकर, आपल्या शीतल म्हात्रे, ज्योतिताई वाघमारे, इरफान सय्यद, विकास रेपाळे, शरद सोनावणे, भगवान पोखरकर, सर्व जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सगळ्यांची नावं मी घेत नाही, माफ करा, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांनाच शिवसैनिक बांधव भगिनी मातांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र, आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानतो। आणि शहीद हुतात्मा राजगुरु यांचं शहर आहे, त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। आणि आज महासाहेबांचा जयंती दिन आहे ना, त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो। तुम्ही सगळेजण माझ्यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवलात, पाठीशी उभे राहिलात, त्यासाठी मी आपला शतशः ऋणी आहे। खरं म्हणजे ज्या पुणे जिल्ह्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला, त्याच पुणे जिल्ह्यात आज शिवसंकल्प अभियानाचा आपण शुभारंभ करतोय, यासाठी आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो। आढळराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून आपल्याला धन्यवाद। कोणताही संकल्प पूर्ण करायचा असेल तर त्याला जिद्द लागते, मेहनत लागते, कष्ट लागतात, निर्धार लागतो, आणि तो निर्धार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून झोकून देण्याची एक वृत्ती लागते। आणि शिवसैनिक म्हटलं की जे मिळेल ते काम, पडेल ते काम मनापासून करायचं, ही आपल्याला बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे। आणि वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला लढाऊ बाणा दिला, अन्यायावर मात करण्याची शिकवण दिली, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली, आणि सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली। आणि म्हणून बाळासाहेबांचा विचारांचा वारसा हाच खरा वारसा आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक आंदोलन असेल, निवडणुका असतील, लोकांची कामं असतील, यामध्ये उतरावं लागेल। आणि आपण आता त्याची सुरुवात केलेली आहे। खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण आहे, ती खरी करून आपल्याला दाखवायची आहे। खरं म्हणजे खोटं बोलून
ज्याने शिवसेना भाजपा ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच माणसांचा विश्वासघात केला, खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हा संकल्प आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून दीड वर्षापूर्वीचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहीत आहे. आपल्याला मी त्याच्यामध्ये जास्ती खोलात जाऊ इच्छित नाही, कारण आपण सगळेजण व्यासपीठावर बसलेले सर्व नेते पदाधिकारी आणि आपण सगळ्यांनी मला साथ दिली, आणि त्यामुळेच मी या तुमच्यासमोर एक कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री म्हणून झालेला उभा आहे, याचं श्रेय आपल्याकडे येतं. आणि म्हणून मी एक उर्दूमधला एक शेर आहे, मैं तो अकेलाही चला था जानी ये मंजिल, मग लोग मगर लोग आते गए, कारवा बनता गया. आणि आज हा कारवा आपण पाहतोय एवढा मोठा झालाय, आणि ह्या आजच्या आपल्या गर्दीवरून या ठिकाणी पाहायला मिळतंय, रोज प्रवेश होत आहे. शिवसेनेमध्ये इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी येण्याची चढाओढ आहे, कारण जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे झालं असतं का? आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असता का? आणि म्हणून मी आढळराव पाटील त्यांच्या सर्व टीमचं, शिवाजीरावांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कालच 50 नगरसेवक परभणीचे आपल्या पक्षात प्रवेश केला. मुंबईमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज प्रवेश सुरू आहेत. हजारो लोकप्रतिनिधी आणि लाखो शिवसैनिक शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहे एका विश्वासाने. आणि म्हणून जो विश्वास जो दाखवत आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगतो आपल्याला. आणि जी भूमिका मी घेतली ती अतिशय प्रामाणिकपणे पक्षाला वाचवण्यासाठी, शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मलाही ओळखता इतक्या वर्षापासून, मला कधीच पदाचा मोह नव्हता, पदाचा मोह नव्हता आणि नाही. एकदा एक उदाहरण आपल्याला मी सांगतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी माझ्या विभागात शाखा सुरू झाली, त्या शाखेचा मला शाखा प्रमुख करायचं ठरवलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्यापेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार केला तर बरं होईल. एकदा एक महापालिकेची निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा युती होती, आणि त्यामध्ये देखील माझ्या मतदार वॉर्डमुळे या युतीमध्ये वितुष्ट किंबहुना युतीमध्ये जे काय मतभेद झाले, त्यामुळे मी दिघे साहेबांना सांगितलं हा एकनाथ शिंदे तुमचाच आहे, हा एकनाथ शिंदे तुमचा असल्यामुळे माझ्यामुळे तुमच्यावर कुठलाही असा प्रसंग येता कामा नये, अशा प्रकारचं काम मी त्या काळात केलं होतं. हे मुद्दाम आपल्याला सांगण्याचं काम की कारण जे सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून सत्तेवर मंत्रीपदावर आज इथं विजयराव आहेत, शिवाजीराव आहे, मी मंत्री होतो, नगरविकास खात्याचा मंत्री होतो, माझ्याबरोबर 7-8 मंत्री आज सत्तेवर लात मारून कोणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात, परंतु या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोडण्याचं काम बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही केलं, बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केलं. आणि म्हणून जर बंड करायचं असतं तर 2019 ला जसा निकाल लागला आणि जे काही घडू लागलं
त्याच वेळेस केलं असतं, परंतु त्यावेळेस मला माझ्या मनात तेव्हाही नव्हतं, आताही नाही आहे, आणि म्हणून मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे,